जय लहुजी, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आहे पुण्यामध्ये, शिक्षणाचं माहेरघर पुणे, क्रांतीवीरांचं माहेरघरही पुण्याचं मी म्हणेल. मी सध्या आहे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालीमीमध्ये. ऐतिहासिक तालीम आहे ही तालीम. आपण पाहूया इथे काय काय तेव्हाचं जे काय काय खेळायचं किंवा का कसलं प्रशिक्षण व्हायचं हे सगळं मी दाखवतो. या तालिमीबद्दल थोडी माहितीही आपण जाणून घेऊया आणि इथे कोण कोण प्रशिक्षण घेऊन गेलं हेही मी तुम्हाला सांगतो. ही गंज पेठेमध्येच आहे, अर्थात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचं जे घर आहे तेही घर याच एरियामध्ये येतं, गंज पेठेमध्येच येतं. तर ते आपण पाहिलं आहेच. आता आज आपण ही तालीम पाहूया, थोडी माहिती घेऊया, हे कसं सगळं चालतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी सध्या गंजपेठेमध्ये आहे आणि आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालीमीमध्ये मी आहे. ही ऐतिहासिक तालीम आहे, थोडी माहितीसुद्धा आहे इथे. आधी आपण तालीमी आज जाऊया आणि मी तुम्हाला हे सगळं दाखवतो. तर इथे एकदम रोड समोरच आहे आणि त्यामुळे बरेच वाहनं त्या रोडवरून जातात येतात, त्यामुळे तुम्हाला त्यांचे आवाजही येतील. मी आता आज जातो आणि तुम्हाला आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचीही ऐतिहासिक तालीम दाखवतो, म्हणजे खरं तर आखाडाच. अरे, याचं स्वरूप अगदी सुंदर आहे. आतमध्ये हे बघा, ही अशा प्रकारची तालीम आहे. इथे मॉडर्न टेक्निकही यूज केला आहे, सध्या तरी ते दिसत आहे तुम्हाला. इथे ही तांबडी माती ज्यामध्ये कुस्ती खेळली जाते किंवा तालीम होते. इथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची एक सुंदरशी प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करूयात. जय लहुजी. इथे लिहिलं बघा, द ग्रेट मांग बटालियन जय लहुजी. अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा एक फोटो आहे. तर लाठीकाठी, फावडं, दांडपट्टा, छडीपट्टा हे सगळं इथे ठेवलंय. हे तर कुऱ्हाडीसारखंच हे लहुजींच्याच काळातलं आहे असं सांगण्यात येतं. आणि इथे हे कुस्तीचं आखाडा, लहुजींचा आखाडा मोस्ट ऑफ द हा तसाच आहे सर, थोडा बदलला. अच्छा. आणि या मातीमध्ये मग खेळला जाते ना, हनुमंतराया आहेत या आखाड्याचे दैवत. छोटीशी त्यांची प्रतिमा आहे, त्यांना प्रणाम करा. तर मी कधी कुस्ती तर नाही खेळली, पण मी तालीममध्येही कधी उतरलो नाही. दो माझ्या आजोबा आणि वडील ना हे कुस्ती खेळायचं आणि तेथूनच त्यांची मैत्री झाली होती. याला आखाडा असं म्हणतात. आणि तांबडी माती ना इथेच मिळते की आणता कुठून, बाहेरून आणता? हे बघा, हे आहे ना हे सगळे, जसे कुऱ्हाड दिसते किंवा ह्या काठ्या दिसते आहेत, लाठ्या काठ्या जे म्हणतात, ही याला काय म्हणतात? लाठी काठेच तेच आहे, है ना. तो हे तर मोस्ट ऑफ द हे आद्यगुरू लहुजी वस्ताद, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्याच काळातील आहे असं सांगण्यात येतं. जसं की हे सगळं फावडा, ओके, याला गदा, ओके, हेही गदेचं आहे ना. आणि हे ते मल्लखांबसाठी. मग तुम्हाला मल्लखांब येतं काय? तुला येतं? अच्छा, शाळेमध्ये आजकाल करतात ना मल्लखांब, शिकवतात. याचा जे वरचा भाग पाहिला ना, तर याला आय थिंक थोडं रिनोव्हेट आहे, पण पुराण काळामध्ये ते मे बी कौलं असतील याच्यावर. पण अच्छा, आताही वर कौलं आहेत आणि लाकडी बांधकाम आहे आणि अगदी सुंदर असं वाटतं जुन्या काळात येऊन पोचलात तुम्ही, अशी ही तालीम आहे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची. म्हणजे इथे विचार करा, त्या काळातले पुण्यातले सगळ्यात जे महत्त्वपूर्ण व्यक्ती होते, प्रसिद्ध व्यक्ती होते आणि त्यांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले जे व्यक्ती होते ते सगळे इकडे यायचे लहुजी वस्तादांच्या या तालिमीमध्ये ते प्रशिक्षण घ्यायचे. हे किती मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्या सगळ्यांना पण याचा किती अभिमान असणार ना की या तालिमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेसुद्धा खेळायचे, आम्हीसुद्धा आत्ता म्हणजे या जनरेशनमध्ये तुम्ही खेळता. तुझं काय नाव? प्रणय. प्रणय आणि अनिकेत. तुझं? आणि कितवीला आहात?
एकाच शाळेमध्ये आहात वेगळ्या? तुझी कोणती शाळा? जी एस पी मंडळ इंग्लिश मिडियम हायस्कूल. कुठे आहे? कस्तुरी चौक. तुझे? मंडळ आदर्श विद्यालय शाळा. अच्छा. माझी सरदार कान्होजी आंग्रे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ती इथं गुरुवारपेठ. अच्छा, पुण्यामध्येच आहे ना जवळपासचा? अच्छा, चलो, थँक्यू व्हेरी मच. यांनीही मला मदत केली, खरं तर इकडे येण्यासाठीही मदत केली आणि थोडी माहितीही सांगितली. तुमच्या तिघांचंही खूप खूप आभार. थँक्यू. हे आत्ता पण हे असे हे डंबेल्स वगैरे काय काय मॉडर्न आहे इथे, पण हे बघा हे ते जुन्या काळातलंच आहे आणि दगडी आणि खूप हेवी आहे हे उचलण्याचं असं काहीतरी असं. हां, स्क्वॉट्स वगैरे तुला माहिती आहे बाळा. अच्छा, ओके. इथे बराच आवाज होतो, आसपास काही आहे ना? अच्छा अच्छा. सो हे सगळं आहे. मला खात्री आहे तुम्ही पुण्यात असणार तेव्हा इथे नक्की या, एक वेळ नक्की भेट द्या. खूप सुंदर जागा आहे, आपल्याला इतिहासात घेऊन जाईल आणि इतिहासातच काय आपले सगळे जे महत्त्वपूर्ण व्यक्ती होऊन गेले ते सगळे इथे येऊन गेलेले आहेत. ओके, चला चलो नो. हा हा, कपडे नका खराब करू, इट्स ओके. सर, या तालीमीची गुरु शिष्य परंपरा चालवणारे विलास हरिभाऊ रणशिंगे सर माझ्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. मला या तालीमबद्दल तर तालीमबद्दल सांगा थोडं. हो, मुलं आपण घडवलेली तिथं आणि चांगले आय पी एस आय एस ऑफिसर बी घडलेले आणि तालीमध्ये प्रशिक्षण चांगलं 1979 पासून आमच्या वडिलांनंतर आम्ही प्रशिक्षण देतो. वडील आमच्या 1950 पासून प्रशिक्षण देत होते. हो, विठ्ठल नाना जाधव आहे, अनुभव रामा रणसिंगे आहे, हे सगळे गुरु परंपरा चालवणार. अच्छा, म्हणजे तुमचे वडील किंवा पंजोबा हे आद्य म्हणजे लहुजीवस्तात कडून इथं आहे. सकट राहणारे, साळवे राहणारे, लांडगे आहेत, रणसिंगे आहेत, साळवे, जाधव, त्याच परंपरा. सगळे परंपरा ही पंच, लक्षात घ्या, पंच पंच कमिटी आहे इथे आणि त्या पंच कमिटीपासून हे सुरुवात झालेली आणि चांगलं कार्य करत आज सगळ्यात चांगलं करत एवढं हे धरून ठेवलं, गुरुचं महात्म्य धरून ठेवलं म्हणून आज ते समाधी हे ते उदयास आलं ना. आणि गुरु हा देवरूपी असतो. खरंच आहे, साक्षात गुरु जन्माला आले आमच्या इकडे, देवरूपी आले आणि ते प्रशिक्षण देऊन गेले. त्याचा बोध घेणाराने घेतला, न घेणाऱ्याने नाही घेतला. बरोबर सर. मला लहुजीवस्तादांबद्दल सांगा ना, जेव्हा ते इथे शिकवायचे, इथं शिकवायचे त्यांचे वडील हे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुरंदर किल्ल्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि तिथं शस्त्रविद्या हे ते भरपूर शिकवायचे हे लोक आणि तिथून पुढे सगळे असे भरपूर शिक्षण दिलं, सैन्यामध्ये शिक्षण दिलं, ब्रिटिशकालीन शिक्षण दिलं आणि त्यांचे ज्यावेळेस ते लढाईमध्ये वारले खडकीला त्यावेळेस त्यांचं रक्त ज्या दगडांवर सांडलं ते दगड आता तिथं आहे. सँडविक कंपनी पशी आहे आणि वाकडेवाडी, संगमवाडी, संगमवाडी, संगमवाडीचं समाधीस्थित समाधीस्थान ते समाधीस्थळ आता हे भरपूर प्रशिक्षण फार मोठं होत आहे. हो, आता होत आहे. गुरुचा स्पर्श आहे हा आणि गुरु परंपरेनुसार आम्ही प्रशिक्षण देत राहतो. मुलं आजही घडतात, आज बी आकडा खोंदून ठेवलेला आहे, आजही मुलगा घडल आणि एक देशाचा चांगला नागरिक होईल, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी. हे देशासाठी सर्व कुठला धर्माचा नाही हा, जसा परमेश्वर सर्वांचा असतो तसा गुरु सर्वांचा असतो, गुरुला धर्म नसतो. बरोबर बरोबर. आणि खरं म्हणजे विश्वरूपी देव आहे हा आणि ह्यांना जी लॉटरी लागली, ज्योती लागली, ह्यांची परंपरा महात्मा फुले घडले आणि खरं तर आंबेडकर घडले, सावित्रीबाई फुले घडलेले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एवढा ब्रिलियंट वस्तात पूर्ण फिटनेस धरून जन्माला आलेला हा. कारण त्याही काळामध्ये, त्याही काळामध्ये त्यांच्याकडे प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठी किंवा चापेकर, मान्यटिळक, वासुदेव बळवंत फडके हे सगळे मान्यवर होते. उमाजी नाईक हे सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं. बरोबर. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, चापेकर, टिळक होते, सगळ्यांनी प्रशिक्षण घेतलं. आणि किती मोठी गोष्ट आहे. मला तर खरं एकच नाव माहिती होतं, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. पण नंतर वाचण्यात आलं की सगळे फुलेला जर प्रोटेक्शन देत नाही तर मला महात्मा फुले घडत ना, सावित्रीबाई घडत ना, आंबेडकर घडत. शिक्षणाचा प्रसारच होत नाही. शाहू फुले, आंबेडकर, शाहू महाराज आहेत, त्यांनी ज्या निजामाच्या काळात आरक्षण,
शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या काळात एवढे महान देशभक्त इथे जन्माला आले, त्याच्यातून हा एक लोजी असत साळवे हा देशभक्त जन्माला आला जो जगेल तर त्याच्यासाठी आणि मरेल तर त्याच्यासाठी, अशी ही गुरु परंपरा आहे आणि माणूस घडला पाहिजे बरोबर. त्याच्यामुळं यंदा शाळेमधून वर्गातून धडा दिले हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स ऑफ इंडिया. मला एक सांगा की जेव्हा आता इथे जेव्हा ऍडमिशन होते तुमच्याकडे कसं? नाही फ्री ऑफ चार्ज ऍडमिशन, आज सगळ्यात कुणाकडनं एक रुपया फीज नाही म्हणतोय, म्हणजे कसं असतं ते प्रशिक्षण असतं ना, मुलं शिकतात ना, मुलं सराव करतात. मग किती वर्षाचं असावं? आणि सगळे सगळे लहान मुलं आहे की 5 वर्षापासून मुलं जी यायला सुरू होतात, 5-6 वर्षापासून जसं शाळेत जातो 5 वर्ष झाल्यानंतर तसं इथं मॉन्टेसरी पासून आमच्याकडे सुरुवात असते. आणि आज काय चालू आहे? तसं आज काय हा कारखाना चालू आहे, तुमचं हे कारखाना चालू आहे, मशीन चालू आहे आणि खूप मोठे. जसं परमेश्वराच्या इथं बंधन नाही तसं या गुरुच्या इथं मोठं बंधन नाही, असे गुरु परमेश्वर रूपी येतात. आणि वासुदेव बळवंत फडके, लोक असतात साळवे, राजीव उमाजी नाईक, वीर नेताजी सुभाषचंद्र बोस, मातंग कश्यप ऋषी, संदीपानी गुरु, सांडिली गुरु, जामवंत गुरु, फकीरा गुरु, यल्लाप्पा गुरु, सजीराव गुरु, हिरण्यकश्यप, भक्त प्रल्हाद, हे जे सगळे, सेवालाल महाराज, गंगानाथ महाराज, वीर गोहादेव, मोहम्मद पैगंबर, सेंट जॉर्ज फ्रान्सिस, हे सगळे जन्माला येतात, सगळे गुरु रूपी. तुकाराम महाराज आहे आणि निवृत्ती रामदेव सोपानदेव संत मुक्त आहे, सर्व आहे, सर्व आहे. हे सगळं परंपरा गुरुजनांच्या ह्यांनी हा घडलेला हा इंडिया आहे. आणि इंडिया इज व्हेरी पुअर, पूर्वी पैशावाला होता, सोन्याची चिडिया म्हणायची, पण भोळेपणात सगळं देऊन टाकलं, सर्वस्व देऊन टाकलं. आज मी जेजुरीचा खंडोबा आहे, काळूबाई महाराज इकडे पर्वतीला, तुमच्या शेंगडला आहे, करवीर वासिनी अंबाबाई आहे, महालक्ष्मी आहे, परत तुळजा भवानी आहे, इकडं मोठा देवी आहे नगर जिल्ह्यामध्ये. हे सगळे स्थान जे सगळे मिळून आले, नाथांचं स्थान आहे, मडी स्थान आहे, कानिपनाथ स्थान आहे, भरपूर असे आपल्या विविधतेने नटलेले एवढे महान पुरुष आणि देवरूपी जन्माला आले. त्याच्यातून आता काही लोक गोंधळ घालणार आहेत, त्याला विचित्र वागायचं असतं ते विचित्र वागत, पण ज्याला लाईफ खरंच म्हणतात तो जगणारा तो एकमेव इथून सिद्ध होतो. आणि तर सिद्धी होती, सिद्धी प्राप्त होती, इथून मनुष्य घडला जातो, घडत नाही इथे त्याला लाईफचं सगळ्या माहितीसाठी. मी वयाच्या 10 वर्षापासून कुस्ती करतो, आम्ही कुस्ती करतो, आज वडील करतो, आता आकडा खाल्ला टमाटी फिरवली जरा. आणि तुम्ही खरं तर प्रॅक्टिसच करत होता, मी आलो ते सगळे नातू येत आमचे सगळे. हो अच्छा अच्छा, कुणी फरक नाही आम्हाला इथे, खरं आहे, सगळे आम्ही एकत्र आहोत. या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर. तर इथे ना लहुजे वस्ताद यांच्याबद्दलची माहिती आहे, लहुजे राघोजे साहेब यांची बरीच माहिती आहे. ही जी तालीम आहे ही त्याची इमारत आहे, अगदी सुंदर अशी इमारत आहे. आणि यावर ना ही याला काय म्हणतात रे, दांडपट्टा. क्रांतिगुरु लहुजे वस्ताद साहेब यांच्या हातातही तो दांडपट्टा तुम्ही पाहिला असेलच. त्यांचं वाक्य बघा, जगेल तर देशासाठी आणि मरेल तरीही देशासाठी. ही अशी कम्प्लीट सुंदर अशी इमारत आहे. आता यातलं थोडं सजवलं आहे, पण पूर्वी थोडी वेगळी असेल दिसायला. इथेही लिहिलं आहे आद्य क्रांतिगुरु क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम. तुम्ही कधी आलायत का इकडे? बघा हा रोड आहे, रोडच्या अगदी अगदी रोडवरच हे खरं येतं. इथनं अनेक वाहनं तुम्हाला जाताना दिसतील. गुरुजी मला या भागाबद्दल सांगा ना की महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचा वाडा होता आणि तिथं ते पाणी द्यायचे गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना पाणी, पाण्याचा दुष्काळ पडला होता त्या टायमाला स्वतःच्या विहिरीतून पाणी द्यायचे, म्हणून ते महात्मा झाले. आणि शिक्षणाचं प्रोटेक्शन पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे लहुजी वस्ताद भावाची मुलगी त्यांच्या वर्गात शिकत होती. मुक्ता साळवे, मुक्ता साळवेंना बी फार मोठा इतिहास. हो खरं आहे. हो तर हे कसं महान गुरु जन्माला आले इथं, लहुजी वस्ताद साळवे, लहुजी भिवजी साळवे, लहुजी शिवजी भिवजी हे त्यांच्या भावांची नावं आहेत. आणि गुरुनी पहिली मुल विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलेंच्या इथं पाठवली, महात्मा फुल्यांना प्रोटेक्शन दिलं नाही. त्या टायमाला शिक्षण हे शिक्षणापासून वंचित होतं, सगळे दीन दुबळे दलित वर्ग होता हा सगळा शिक्षण. सर मला या एरियाबद्दल सांगा ना. हा पूर्वीचा गंजपेठ पुणे 1 पुणे 2 आणि न्यू महात्मा फुले पेठ पुणे 42. महात्मा फुले पेठांनं महात्मांचं नाव दिलं इथे या पीठाला. पूर्वी गंजपेठ होती, अलग अलग आणि इथं साळवे आहेत, जाधव आहेत, लांडगे आहेत, सकट आहे, गाडे
साठे लोंढे हे सगळे आमचे सगळे सहकारी आहेत इथे सगळे. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते त्याबद्दलही तुम्ही मला. हो, महात्मा ज्योतिबा फुले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी एरोडा ब्रिज बांधला, शिवाजीनगरचा ब्रिज बांधला. हे ब्रिज बांधले तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं, फर्ग्युसन कॉलेज बांधलं. हे महात्मा फुलेंच्या काळात ते कॉन्ट्रॅक्टर असताही त्यांनी हे सगळं बांधवलेलं त्यांच्या नावाने. गायकवाड होते, गायकवाडने डोनेट केलं. गायकवाड होते महात्मा फुलेंच्या कॉन्टॅक्टमध्ये. बाळाजी रखमाजी गायकवाडांचा वाडा होता, मग त्यांनी तो डोनेट केला. शाळा डोनेट केली, बोर्डिंग डोनेट केली, दवाखाना हा गायकवाड दवाखाना डोनेट इकडे आहे. हो, महात्मा फुलेने म्हणजे हे जे महापुरुष आले यांनी दान करून टाकलं ना सगळं. खरं आहे. आणि जास्त करून दलितांना दलितांना दान देऊन गेले हे सगळे. दलितांना सांभाळता आलं ना तर त्यांचं त्यांचं दुर्दैव आहे. आज हा इतिहास आहे, जागृत आहे. इथं इथं आहेत लोक, कार्यकर्ते चांगले, त्याच्यामुळं हा इतिहासाचा धडा हा जपून ठेवलेला आहे. अलग अलग आणि तो सर्वांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवायचा हेच आमचं कर्तव्य. दुसरं काय नाही, प्रत्येक घटकापर्यंत, इंडियातला प्रत्येक घटक, प्रत्येक कुठलाही समाजाचा असू तो, त्याला ह्या गुरुची ओळख झाली पाहिजे. का की देशभक्त होते गुरु. थँक्यू व्हेरी मच सर माहितीसाठी. तर आद्य क्रांतीगुरु रघुजी वसदात साळवे यांची गंज पेठेतील ऐतिहासिक तालीम आपण पाहिली. आताचे सध्याचे या तालिमेचे गुरु त्यांच्याशी आपण बातचीत केली, त्यांच्याकडून थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली की तत्कालीन कसं सगळं व्हायचं, आता कसं सगळं चालतं, ही सगळी माहिती मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार. आणि जेव्हा केव्हा तुम्ही पुण्यात असणार, गंजपेठेच्या आसपास असणार, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घराकडे जरी येत असणार तरी ही तालीम त्याच भागामध्ये आहे, तेव्हा इकडे तुम्ही नक्की या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असणार. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय लहुजी, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. बाय. तर आद्य क्रांतीवीर लहुजी वसंत साळवे या तालिमीचा एक्झॅक्ट ॲड्रेस जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ते 638 महात्मा फुले गंजपेठ पुणे, है ना, पुणे 42 असं आहे. इथे पिंपळेश्वर शिवमंदिरसुद्धा आहे, बाजूलाच साईबाबांचं स्थानसुद्धा आहे. इथनंच त्यांना प्रणाम करा, नमस्कार करा. आणि वर्दळीचा भाग आहे खरं, महात्मा फुले पेठच म्हणतात त्याला.